नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसंच मावशींचं, दादांचं मी मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे तुम्हाला, तर थोडं काम होतं त्यासाठी हा व्हिडिओ टाकण्यातच आलेला नव्हता. तर आज मी तुम्हाला हा दाखवत आहे. तर बघा, गुरुपुष्प अमृत दिवशी मी देवाची पूजा केली, अशा प्रकारे उंबऱ्याची पूजा केली, त्याचबरोबर किचनवरतीही समोरच्या भिंतीवर पूजा करून घ्यायची छान अशी पूजा केली आणि गोड चहा ठेवला. आणि बघा, मला चहा खूप असा शिजलेला लागतो, उकळलेला लागतो, आणि अशा पद्धतीनं कुणाकुणाला चहा आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दुपारी माझ्या सासूबाईंनी, आज गुरुपुष्प अमृत असल्यामुळे आहे ना, त्यांनी स्वयंपाक केला होता, रस आंब्याचा, त्याचबरोबर चपाती आणि पापड, गवारीची भाजी, गरगट्टा. तर त्यांनी मला डब्बा दिला होता. माझे मिस्टर मुलं तिकडे जेवून आले होते, तर तुम्ही पुढे पाहाल. तर आता मी चहा घेते आणि त्याच्यानंतर, आणि बघा, त्यानंतर मी थोडंसं तयार होऊन आहे ना, आमच्या शेजारी वास्तुशांती होती आणि मी तिकडे गेले आणि संध्याकाळी डब्बा आला आणि मग मी संध्याकाळी ही जेवण केलेलं आहे. खूप छान असं झालं होतं आणि असं त्याही मला कधी कधी देतात आणि मीही त्यांना छान असं काहीतरी केल्यावर त्यांना डब्यामध्ये घालून देत असते. तर तुम्हा सर्वांना आजचा हा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे कोणी नवीन पाहतात त्यांनी, आणि त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले व्हिडिओ शेअरही करा. तर चला, आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया.